छांव में बैठते हुए खिलाड़ी और अपने टीम को पूरा सपोर्ट करते हुए। दूसरी तरह बल्लेबाजी की जोड़ी, जो जय और वीरू की जोड़ी आप कह सकते हैं, ये जोड़ी अगर टिकी तो जरूर रनों का अंबार लगा सकती है। सीएसके के लिए जरूर महत्वपूर्ण खिलाड़ी, 11 नंबर की जर्सी जिस खिलाड़ी की, वो तगड़े बैटर। आनंद और महेश मैदान पे, आनंद जो कि स्ट्राइक के ऊपर, महेश नॉन स्ट्राइक एंड की दिशा में और टीम की ओर से पहला ओवर निहाल का। भाईली गेंद, बढ़िया गेंद, थोड़ी सी ऑप्शन के बाहर डाली, खिलाड़ी को ज्यादा मौका दिया नहीं और उसके कारण पहली बिंदी डॉट गेंद देखने को मिली निहाल की। दो बड़ी, दो तगड़ी टीमें आपको देखने को मिलेगी, एक तरफ एक तेज तर्रार गेंदबाज, अच्छे खासी कद काटी के गेंदबाज बॉलिंग मार पे, बढ़िया गेंद, अच्छा शॉट, थोड़ा सा खेलने की कोशिश, ये गेंद को अगर पकड़ते तो शायद विकेट हो सकती थी। उनको लगा कि गेंद डायरेक्ट हिट होगी और मामला फिट होगा, लेकिन ऐसा हुआ नहीं। कई बार जो लगता है वैसा होता नहीं और उसी वजह से ये मौका गंवाया। दो इसी के साथ दो गेंद समाप्त के बाद पहला रन स्कोरबोर्ड पे, वो पहला रन आनंद के खाते में जोड़ा जाएगा और टोटल स्कोर की शुरुआत होगी। एक तरफ आनंद तो दूसरी तरफ महेश, महेश ये खिलाड़ी जो दिखेंगे अब स्ट्राइक के ऊपर। पहला ओवर शांतता पूर्वक जरूर संयम दिखाना चाहेंगे, मैंडेटरी पावर प्ले, दो खिलाड़ी 38 सर्कल के बाहर। हवा में गेंद थी जरूर लेकिन पहुंचा नहीं पाए उसको, जमीन तक गई, खिलाड़ी आए गेंद को पकड़ा, एक रन मिला, एक रन की बदौलत टोटल स्कोर धीरे से आगे बढ़ा दो रन पे। तो दोनों बल्लेबाजों ने सिंगल लिया और एक एक रन के साथ निजी रूप पे बल्लेबाजी। तीन गेंदे समाप्त, तीन गेंदे शेष, ये पहला ओवर चलता हुआ। फुल टॉस गेंद, बड़ा शॉट, गेंद को इस बार रोकना हुआ नामुमकिन, वन बाउंस लगा ये चौका और चौके के साथ आघात किया इस पारी का। इस तरह के स्ट्रोक आने बहुत जरूरी और ये स्ट्रोक खेलने के लिए जिम्मेदारी होगी इस खिलाड़ी के ऊपर, आनंद के ऊपर। बाएं हाथ का ये बल्लेबाज जरूर आज अपना रौद्र रूप धारण करना चाहेगा। बड़ा शॉट है लेकिन वहां पे खिलाड़ी इस बार तैनात है। लॉन्ग ऑन पे गेंद गई, ट्रैवल हुई, खिलाड़ी ने थ्रो किया, एक रन मुकम्मल आनंद के बल्ले से और इसके साथ टोटल स्कोर जो है इस चौके के बदौलत, तीन सिंगल के बदौलत धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 7 रन स्कोरबोर्ड पे। 5 गेंदे समाप्त, आखिरी गेंद इस पहले ओवर की, ऑफ स्टंप के बाहर की गेंद, लॉन्ग ऑफ के ऊपर से उड़ाने की कोशिश, जी हाँ यस, इट इज सिक्सर और वो निकला बल्ले से और 6 रन की बदौलत टोटल स्कोर में करेंगे इजाफा। बढ़िया शॉट इस बार महेश के बल्ले से। आनंद और महेश की ये जोड़ी पहले ओवर की हो चुकी है समाप्ति, तो इसके साथ हम चलेंगे खूबसूरत डीजे की ओर। 13 रन स्कोरबोर्ड पे। के लिए जाने जैसे उसी दौर के लिए और ये इनका दौर चल रहा है। बढ़िया बल्लेबाजी इनकी देखने को मिली है, पिछले मैच में भी लगभग 77 की साझेदारी हुई थी एक मुकाबले में
जो एक दूसरी टीम की थी और उसी तरह की शुरुआत करना चाहेंगे। कल के दिन मेडन ओवर का रिकॉर्ड आपने देखा, आज के दिन लगभग सबसे ज्यादा रन बनाने का रिकॉर्ड अभी तक दर्ज हो चुका है। तो कई रिकॉर्ड्स क्रिकेट में बनते हैं, कई रिकॉर्ड टूटते हैं और आज इस मुकाबले में जरूरत हुई होगी कि और एक नया रिकॉर्ड बनाया जाए। ओवर की समाप्ति के बाद स्ट्राइक के ऊपर आपको बेहतरीन खिलाड़ी देखने को मिलेंगे और उनसे उम्मीद होगी रनों की गति को बढ़ाए। तो पहला ओवर 13 रन का और उसके बाद तेजू टीम के कप्तान जो अभी तक बल्लेबाजी में कमाल करते हुए दिखे थे। गेंद इनके हाथ में, तो गेंद किस तरह की डालेंगे, फील्डिंग जो है खुल चुकी है क्योंकि पहला ओवर पावर प्ले का होता है, उसके बाद फील्डिंग थोड़ी सी खुलती भी नजर आती है। उड़ाया बल्ले को, गेंद को पहुंचाया काउ कॉर्नर के सर की तरफ और खिलाड़ी गेंद के नीचे, खिलाड़ी गेंद के पीछे, खिलाड़ी ये सेलिब्रेशन तेजू का और इसके साथ चलता किया एक बड़े बैटर को, तो बड़ा झटका टीम को लगा। उसके बाद 45 की जर्सी जो बड़ी स्क्रीन के ऊपर बड़े नाम बड़े काम और अभी तक जिस खिलाड़ी ने पिछले मैच में बढ़िया पारी खेली वो 15 नंबर की जर्सी रोहन के रूप में मैदान के भीतर जाती भी दिखेगी। तो पहला विकेट जो गिरा वो बड़ा प्राइज आप कहेंगे, प्राइज विकेट आनंद के रूप में, जो आनंद जिन्होंने लगभग एक चौका दो सिंगल और उसके बदल 6 रन की पारी खेली। आनंद ने लगभग अगर देखे तो 5 गेंदे खेली थी और 6 रन की उन्होंने खेली पारी। उसके बाद नए बैटर रोहन मैदान के भीतर, ये भी एक तगड़े खिलाड़ी टीम के कप्तान और दो कप्तानों के बीच ये क्रॉस बैटल जो आप देखने वाले, एक तरफ तेजू दूसरी तरफ रोहन। तो क्या रोहन का बल्ला तेजू की गेंदबाजी पर हल्ला बोलेगा, जिस अंदाज से बल्लेबाजी पिछले मैच में इन्होंने की थी, जो धुआंधार पारी खेली थी, क्या इसकी याद फिर से दिलाएंगे दर्शकों को या दर्शक दीर्घा में गेंद पहुंचेगी। रॉ पावर दर्शाने वाले खिलाड़ी ताकत का इस्तेमाल करते हैं और कह सकते हैं इस टीम के गदादारी भीम, और क्या अपनी बल्ले को उस अंदाज से चलाएंगे, क्या वार करेंगे गेंदबाज की गेंदबाजी में। यहां पे पैरों के लिए गेंद लगी है, उसके कारण ये डॉट गेंद विकेट कीपर जो चुके नहीं है अपना कार्य पूरा करते हुए। तो दो गेंदे समाप्त, 4 गेंदे शेष है। टोटल स्कोर की अगर बात करें तो पहले ओवर में जितने रन आए थे उतना ही स्कोर है, 13 के ऊपर। बढ़िया शॉट हवा में, यहां पे ये विकेट गिरेगा और ये बड़ी प्राइस की विकेट, उसके बाद एक अलग सेलिब्रेशन और थोड़ा सा गर्मा गर्मी मैच जीतने की कोशिश और इसके साथ और एक खिलाड़ी रोहन चलते बने सस्ते में। मारना चाहते थे बड़ा शॉट, खेलना चाहते थे कवर के ऊपर से, लेकिन उतना एनिवेशन मिला नहीं, गेंद सीधा चली गई खिलाड़ी के गोदी में और दोपहर के वक्त ये लॉलीपॉप कैच उन्होंने पकड़ा, उसके साथ ये यहां पे जयघोष किया जा रहा है, जो कॉन्फिडेंस बूस्ट किया जा रहा है और उसके साथ थोड़ी सी परेशानी में है इस वक्त जरूर देखने को मिलेगी सीएसके की टीम। कांगूट सुपर किंग जरूर चाहेगी कुछ अलग करे, थोड़ी सी बल्लेबाज बचा के खेले क्योंकि जरूरत है, मांग है इस वक्त थोड़ा सा रहकर खेलने की। 6 ओवर का मुकाबला, मतलब आपके पास गेंदे हैं, लेकिन जल्दबाजी के चक्कर में आनंद के रूप में पहला विकेट, उसके बाद रोहन जो यहां पे आप कहेंगे 0 के स्कोर पे विकेट अपना उन्होंने गवाया। क्रिकेट में कई बार कल का 0 आज का हीरो, आज का हीरो कल का 0 बनने में देर नहीं लगती और उसी तरह से पिछले मुकाबले के जो हीरो थे इस मुकाबले में 0 पे उनका विकेट। तो क्रॉस बैटल में अभी तक बात बनी है तेजू की, कप्तान गेंदबाजी खेले तेजू बॉलिंग मार पे, और एक गेंद और एक विकेट गिर सकती थी जरूर, लेकिन थोड़ी सी गेंद पीछे रही, कैच लेना संभव थोड़ा सा कठिन था और उसके कारण वन बाउंस गेंद खिलाड़ी के पास लॉन्ग वन की तरफ। अच्छा फील्ड गेंद को पकड़ा भी
उसके बाद बैक टू द बॉलर, चार गेंदें समाप्त हो चुकी है। अभी तक इन चार गेंदों में मात्र एक रन दिया, 14 रन टोटल स्कोर है, दो सफलता मिल चुकी है, लगभग दो गेंदें बाकी। बल्लेबाज के लिए दाएं हाथ के खिलाड़ी स्ट्राइक के ऊपर रहेंगे। एक अलग शैली से आप कह सकते हैं कांगोट प्रीमियर लीग के स्टाइलिश गेंदबाज में इनका नाम जरूर शामिल होगा, क्योंकि एक अलग शैली से गेंदबाजी करते हैं। ऐसा लगता है कि मानो उनके पैरों में कोई स्प्रिंग हो और वैसी शुरुआत करते हैं। उसके बाद जिस अंदाज से एक अलग एक्यूरेसी देखने को मिलती है, अलग कोण से उनको एक नेचुरल एंगल और बढ़िया गेंदबाजी। अभी तक आखिरी गेंद, पांचवी गेंद हो चुकी है समाप्त, छठी गेंद लेकर इस ओवर की दूसरा ओवर। बड़ा शॉट, हवा में गेंद, कैच का ये मौका तो नहीं, लेकिन 6 रन में तालियों से डगआउट में हुआ छक्के का स्वागत, लगेगा डीजे ओवर की समाप्ति। और इस ओवर में लगभग आए 7 रन। गौरेश ने बल्लेबाजी भी अच्छी की थी आज पहले मुकाबले में, गौरेश आपको दिखेंगे तगड़े गेंदबाज के रूप में। स्लोअर गेंद थी, चेंज ऑफ पेस, गति में विचरण, अपील की, अंपायर जी ने कहा कि जाइए डग आउट से मैच आप देखिए, और विकेट की पतन। इसके साथ सागर जो बड़े खिलाड़ी थे डग आउट में वापस जाएंगे, मयूर जो कि वापस जाएंगे। एक बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, पूरी तरह से मिस किया और गेंद जाके लगी है, और इसके साथ एक बड़ा विकेट प्राप्त होता हुआ। लगभग अगर देखें तो तीसरे विकेट की छड़ी लग चुकी है, थोड़ी सी निराशा इस वक्त सीएसके के खेमे में। तो दूसरी तरफ पूरी तरह से जोश में कांगूट, यहाँ पे तगड़ी टीम देखने को मिलती हुई है। मुकाबला चल रहा है कंगूट थंडर्स बनाम सीएसके के बीच में, कंगूट सुपर किंग्स के बीच में। टॉस जीत के पहले फील्डिंग का यह फैसला लिया था और उस फैसले को सही साबित अभी तक किया है कंगूट थंडर्स टीम ने। गेंदबाजी के लिए यह महत्वपूर्ण ओवर था, तीसरा ओवर, और बहुत तगड़ी टीम है दया जो की मैदान पे, जिस दया ने पहले मैच में जब आए थे तो पहली गेंद पे छक्का लगाया था, वही दया इस बार क्या करते हैं देखने वाली रहेगी बात, क्योंकि 3 विकेट खो चुके हैं। अगर सीएसके को कमाल दिखाना है, कंगूट सुपर किंग्स को अगर इस मैदान पे धमाल मचाना है, तो जरूर दया को थोड़ा सा संभल के खेलना जरूरी है। बढ़िया गेंद थी, गेंद को जरूर थोड़ा सा बल्ले को छूने की कोशिश थी, लेकिन गेंद आई गेंद गई, विकेट कीपर ने अपना काम पूरा किया, विकेट कीपर की विदा देनी पड़ेगी। तेजी से गेंद आई थी और पूरी निगाह गेंद पे, बहुत ही अच्छा तरीके से उस गेंद को कबूल किया और बढ़िया मुकाबला। अभी तक कल के दिन थोड़ा सा लो स्कोरिंग मुकाबले, लेकिन आज खर्चा भी है और चर्चा भी है, क्योंकि चर्चा हुई है बल्लेबाजों की। आज धुआंधार बल्लेबाजी देखने को मिली, कई स्कोर और बड़े स्कोर की वजह से टोटल स्कोर लगातार बढ़ते हुए दिखे। टोटल स्कोर अभी तक पहुंचता हुआ 21 पे, 21 रनों पे 21 टोटल स्कोर। 3 गेंदे समाप्त, तीसरा ओवर प्रगति पर, बॉलिंग मार पे गौरेश आपको देखने को मिलेंगे।
और ये गेंद, अच्छा शॉट, खिलाड़ी मौजूद, खुद कप्तान थ्रो थोड़ा सा गलत किया, कहीं पे नहीं गए, कहीं पे निशाना, और उसके चलते जहां पे रन नहीं था वहां पे रन प्राप्त हुआ। थोड़ा सा यहाँ पे अब कहेंगे जल्दबाजी कई बार महंगी पड़ती है, और वो सिंगल, एक रन मिला। फुल टॉस गेंद, यहाँ पे बल्ले से जरूर गई और उसके साथ विकेट कीपर 2G 3G या 4G की स्पीड से नहीं, लगभग धोनी जी की स्पीड से विकेट कीपिंग, भैया कैच उन्होंने पकड़ा, उसके चलते और एक शिकार किया बल्लेबाज का। तो इस बार दया आए, दया वापस लौटे और उसके साथ टीम का टोटल स्कोर भी रुका हुआ। तीन गेंदे तेजू की, जिसमें एक आखिरी गेंद पे छक्का लगा था, एक सिंगल आया था, 7 रन दूसरे ओवर में खर्चे और तीसरा ओवर अभी तक 2 रन मात्र दिए। बढ़िया गेंद थी, अच्छी गेंद थी, सनसनाती दनदनाती इस गेंद के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर के खेल में टोटल स्कोर रुका हुआ लगभग 22 रनों के ऊपर। तो चलते तब तक डीजे की ओर, 3 ओवर का खेल हो चुका है। दरम्यान सुपर क्रू षटकाचा निर्णय घेतला जातोय फलंदाजाकडनं, कारण धाव संख्येचा डोंगर उभा करायचा आहे, याच मनसुबाने या षटक घेतलं जात आहे निलेश, कारण तो या षटकात 38 सर्कलच्या आत सर्व खेळाडू क्षेत्ररक्षक सर्व पाहायला मिळत आहेत। मोठी धावसंख्या उभा करण्यासाठी, मोठे फटके मारण्यासाठी तेवढंच किफायतशीर षटक ठरेल का हे मारणं महत्त्वाचं ठरेल। स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे महेश, आणि नॉन स्ट्राईक एंडला शिवराम पाहायला मिळतोय। पहिला चेंडू अरुण, मागच्या सामन्यात अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं। शॉटपीचा चेंडू, पुलचा फटका, त्या ठिकाणी चेंडूला भिर काऊन दिला जात आहे, पहिल्या चेंडूवर आल्यावर मात्र षटकार नक्कीच महेशच्या बॅटमधनं। धावफलक 28-28 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत, ज्या फटक्यांची आवश्यकता तो पहिलाच चेंडूवर फटका महेश याच्या बॅटमधनं नक्कीच पाहायला मिळाले। थोडासा मागच्या सामन्यात थोडीशी फलंदाजी कमी राहिली होती महेश याची, ज्या अपेक्षा आशा अपेक्षा होती ती आता मात्र आशा अपेक्षा पूर्ण करताना या षटकात। पहिला चेंडू षटकार, थोडंसं मिस फिल्डिंग, त्या ठिकाणी सुंदर असं बॅकअप त्या क्षेत्ररक्षकाला मिळालं जातं, एक डॉट बॉल। कोण तो प्लेअर चेंज आहे, एक प्लेयर चेंज डॉट बॉल येतोय त्या ठिकाणी, अजून एक डॉट बॉल, तब्बल सुंदर अशी गोलंदाजी, 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 28 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा पुलचा फटका, चेंडू जातोय सीमा पार, येतोय टांगा वलटी, घोडे फरार षटकार डीज आहे।
अर्जुनने फटका खेळलाय, त्या ठिकाणी दोन क्षेत्रची भिंत भेदा, चेंडू चाललाय घरांगणात सीमेच्या पलीकडे, काऊ कॉर्नरच्या दिशेनं डीपला येतोय चमकार, सुंदर फटका आणि चार धावांसरशी नक्कीच धावपरक, 38 या धावसंख्येवर जाऊन टिपलाय, 38 अशी धावसंख्या, 5 चेंडूचा खेळ समाप्त, उर्वरित एका चेंडूचा खेळ असेल बाकी या षटकाचा, नक्कीच 16 धावा आतापर्यंत मिळवल्या जात आहेत या षटकात, उर्वरित एक चेंडूचा खेळ बाकी, चौथं षटक प्रगतीपथावर, अजूनही दोन षटक, तब्बल 13 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंगचा, खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा लाईन भटकतोय गोलंदाज, ते पूर्णपणे दबावाखाली पाहायला मिळतोय गोलंदाज, त्याचाच रूपांतर व्हाईटच्या स्वरूपात एक धाव धावफलकावर, 39 ऑन द स्कोर बोर्ड, 39 धावा धावफलकावर, सुंदर चेंडू त्या ठिकाणी, खोलवर टप्प्याचा चेंडू फटका तर मारला होता, त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज अरुण याचं पाहायला मिळतं, त्या ठिकाणी 4 षटकांचा खेळ समाप्त, 4 षटक 31 धावफलक, 39 धावा धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर, टीज च्या धावसंख्येनं धावफलक पुढे सरसावलं जात आहे, उर्वरित तब्बल 12 चेंडू म्हणजे दोन षटकांचा खेळ असेल बाकी, मोठ्या धावसंख्येची आवश्यकता नक्कीच, कारण तू अपोजिट संघाचा पारडा बघितलं तर नक्कीच मोठी ताकदवर फटके मारण्यास ओळखला जाणारा हा संघ आता मात्र गोलंदाजी करतोय, खोलवर टप्प्याचा चेंडू त्या पद्धतीने यॉर्कर पदीचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, एक डॉट बॉय येतोय पंचांकडनं, माफ करा एक रन येते या चेंडूवर, दोन्ही बॅटला लागलेला चेंडू त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षण केलं जात आहे, एक धाव नक्कीच मिळते, एक धावसरची धावफलक 40 या धावसंख्येवर, 40 ऑन द स्कोर बोर्ड, 40 धावा धावफलकावर, तब्बल 4 गड्यांच्या मोबदल्यात, पुढचा चेंडू या षटकाचा असेल, गोलंदाज सज्ज असेल आपल्या गोलंदाजी मार्कवर, शॉर्ट पिचचा चेंडू पॉइंटच्या दिशेने फटका केला, त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण प्रयत्न तेवढे चांगले, परंतु रन आउट करण्याची संधी आली होती, जोपर्यंत वरतीची फेक येते तोपर्यंत दोन्ही फलंदाज सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये, सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाज मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे, एक धाव नक्कीच धावपलकावर जोडली जाते, 41-41 धावा धावपलकावर, 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय, गोलंदाज पुन्हा एकदा समीर आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल, फुलर लेंथ पदीचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे, कव्हर पॉइंट वरनं क्षेत्ररक्षण येतोय, सुंदर झेल टिपला जातोय त्याच ठिकाणी, अजून एक विकेट मिळते, 5वा गडी तंबूच्या दिशेने धावफलक, 41-41 धावा धावफलकावर,
41 धावसंख्या धावफलकावर नवीन फलंदाज आनंद मैदानाच्या आत पाहायला मिळतो. आनंद तेंडुलकर, माफ करा, आनंद राठोड पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं कव्हर पडला क्षेत्ररक्षक, झेल टिपला जातोय. अजून एक त्याच क्षेत्ररक्षकांकडून सुंदर अशी कामगिरी केली जाते. अजून एक विकेट. जर्सी क्रमांक 111 म्हणजे 111 जर्सी क्रमांक असलेला क्षेत्ररक्षक सुंदर कामगिरी करतोय. कल्पेश याच्याकडनं सुंदर कामगिरी. तब्बल 2 कॅचेस टिपल्या जात आहेत त्याच ठिकाणी. आणि फलंदाज आनंद राठोड मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. धावपल 41 या धावसंख्येवर 6 गडी पाहायला मिळतात. थोडस लो स्कोरिंगचा सामना, विकेटचं पतन, विकेट मात्र स्वस्तात दिल्या जात आहेत. मात्र फलंदाजी करावी लागेल, धावसंख्यासाठीच्या पार न्यावा लागेल. धावफलक 41 41 धावा धावफलकावर, 6 विकेट डाऊन अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज गुरु पाहायला मिळतोय, डावकुर शैलीचा फलंदाज. पुढचा चेंडू या षटकाचा, तब्बल 4 चेंडू समाप्त होत आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल मैदानाच्या आत. ऑन हॅट्रिक गोलंदाज समीर सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर दोन धावा, त्यानंतर विकेट मिळवले जात आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत फसला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅन्सला चेंडू, डीप वरनं क्षेत्ररक्षक येत आहे. डीप लॉंग ऑफ वरनं जोपर्यंत परतीची फेक येते आहे तोपर्यंत दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. थोडासा फ्लंबाल, थोडासा यष्ट्यांच्या, थोडस गोलंदाजाकडनं गॅदरिंग थोडस चुकलं आणि त्याचाच फायदा एक्स्ट्राच्या स्वरूपात, ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक धाव टोटल 2 धावा म्हणजे 43 अशी धावसंख्या धावफलकावर. 43 ऑन द स्कोरबोर्ड, 43 धावा आणि शेवटचा अंतरिम चेंडू या षटकाचा. पुढचा चेंडू या षटकाचा शेवटचा चेंडू असेल समीर आपल्या गोलंदाजी मार्कवर. जर्सी क्रमांक 07 पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल येतोय. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या समाप्त होते. 5 षटके, 41 धावफलक, 43 धावा, 6 गडीच्या मोबदल्यात टीजे. महेश, आतापर्यंत सुरेख फलंदाजी, 12 चेंडू, 31 धावा वैयक्तिक बनवत आहेत महेश. समोरच्याने फटका एक्झिक्यूट केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार, टांगा बलटी, घोडे फरार षटकार टीज. षटकर सरशी धावफलक पुढे सरसावतंय, धावफलक पोचतंय ते तब्बल 49 49 धावा डबल कव्हर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका केला, डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑन जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय परतीचे फेक करेल. पुन्हा एकदा सुरेख असतो रनिंग बिटवून द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तब्बल नक्कीच 2 धावा मिळवल्या जातील. 2 धाव सरशी धावफलक 50 आकडा पार करत आहे. 51 51 धावा धावफल कव्हर.
उर्वरित चार चेंडूचा खेळ असेल बाकी. कितपर्यंत धावांची मजल मारतोय महेश, आतापर्यंत सुंदर अशी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी प्रयत्न फसला गेला. एक डॉट बॉल नक्कीच येतोय. डॉट बॉलच्या स्वरूपात या धावसंख्या तिथे स्थिरावते, ते म्हणजे 51 या धावसंख्येवर. तीन चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित तीन चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आत. प्रयत्न मैदानाच्या आत करावे लागतील, प्रयत्नांना यश मात्र मिळवावं लागेल. पुन्हा एकदा आडव्या बटने फटका खेळलाय, त्या ठिकाणी प्रयत्न फसलाय. एक धाव नक्कीच पूर्ण, सुंदर अशी परतीची फेक येते आणि रनआउटच्या स्वरूपात महेशला जावं लागते माघारी. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि त्या दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र महेश स्वतःची विकेट देतोय आणि तब्बल अजून एक विकेट. तब्बल सातवा गडी तंबूच्या दिशेने 52 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज नीरज मैदानाच्या आज जाताना पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 45 भारतीय संघाचा कर्णधार याच्या जर्सीवर हा क्रमांक आपण नेहमी पाहतो, तो म्हणजे 45 जर्सी क्रमांक. आता मात्र नीरजच्या जर्सीच्या पाठीमागे पाहायला मिळतोय 52 धावा. धावफलकावर पाहायला मिळतात 52 ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट, 2 डिलिव्हरीज रिमेनिंग्स. पुढचा चेंडू या षटकाचा असेल. पुन्हा एकदा पॉइंटला कव्हरला, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं फटका केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू चाललाय सीमेच्या नजदीक. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आपल्याला आणि रनआउटच्या स्वरूपात काय परतीची फेक आली. डायरेक्ट थ्रो येतोय तो म्हणजे फलंद क्षेत्ररक्षकाकडनं. कल्पेश याच्याकडनं सुंदर परतीची फेक, डायरेक्ट थ्रो, विकेटचं होते वतन. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता आपण. एक शेवटचा एक चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आत. दुसऱ्या धावेचा प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. धावफलक पोहोचलाय ते म्हणजे 53 म्हणजे 53 धावा धावफलकावर. शेवटचा अंतरिम चेंडू नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. डावक्रशैलीचा फलंदाज स्ट्राईक एंडवर येतोय. नीरज लास्ट बॉल असेल या इनिंगचा गोलंदाजचा. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय. थोडासा खराब चेंडू पंचांकडनं दंडित केला जातोय. त्या ठिकाणी एक वाईटच्या स्वरूपात अवंतरची धाव धावपलकावर जोडली जाते. 54 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या इनिंगची सांगता करणारा चेंडू, सुंदर चेंडू वेगवान गतीनं त्याच पद्धतीनं डॉट बॉलची सांगता. या इनिंगचा खेळ संपलाय. एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावपलाय 54 8 विकेटच्या पतनानंतर जिंकण्यासाठी म्हणजे 55 धावाचं लक्ष ठेवलंय. ते म्हणजे कलांगूट सुपर किंग्स प्रथम फलंदाजी करत असताना 54 धावा बनवतोय. जिंकण्यासाठी तब्बल लक्ष असेल 55 धावा कलांगूट थंडर्स या संघासमोर. काय होईल, काय घडेल, कोणता संघ जिंकेल हे तेवढंच पाहणं महत्त्वाचं. तोपर्यंत वळूया आपल्या DJ कडे.
नाणेफेकीचं कौल म्हणजेच वली काही सुकी आपण बघितली आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा होतो निर्णय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेलो कांगूट थंडर संघान. क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर फलंदाजीत पहिल्या बारीत पहिल्या इनिंग मध्ये एक सुंदर खेळी 55 धावेची आणि जिंकण्यासाठी 56 धावेची गरज. अब तक 56 अशा प्रकारची परिस्थिती आणि ह्यावेळी बॉलिंग मार्कवर संघाचा कर्णधार संघाचा शिलेदार मॅच विनर बॉलिंग मार्कवर ज्या खेळाडूकडून फलंदाजीत होती अपेक्षा फलंदाजीत अगदी थोडीशी निराशा केली परंतु त्यानंतर गोलंदाजीत चांगला प्रयत्न करण्याचा इरादा. मोठो फटको पहिल्या चेंडूत अगदी गोलंदाजाच्या पाठीवर पाठभर वळ पहिलो वडो आणि पहिलो षटकार अगदी आपल्या शैलीत आपल्या स्टाईल मध्ये सुरुवात केली फलंदाजीची फलंदाज नितीशने आणि षटकारानिशी धावसंख्येत अर्ध डझन रन सुद्धा. म्हणजेच काय तर अगदी एक मासो आणि खंडीभर रसो त्याच प्रकारची सुरुवात आणि धावसंख्या ही 6 या आकड्यावर. 56 चौपाटला पहिल्या चेंडूत निघालेलो पहिलो षटकार आणि त्यानंतर थोडीशी गोलंदाजीत सुधार अपेक्षित रोहन बॉलिंग मार्कवर ज्या रोहनचा बऱ्याच वेळा आपण कौतुक केलं परंतु यावेळी मात्र गोलंदाजीत पहिल्या चेंडूत पहिलो षटकार सुद्धा लगावण्यात दिलो. तो षटकार अगदी नितेशच्या बॅटमधून आणि तोच नितेश पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर सज्ज. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या ज्या संघान कुठली आणि त्यासाठी ज्या खेळाडूची खेळी खूप बहारदार होती पहिल्या सामन्यात तो खेळाडू नितेश सज्ज. मोठो फटको झेल सुटल्यानंतर अगदी निराशा पदरात कारण दूर चेंडू होतो विकेट किपर पासून मिळालेला जीवदान आणि त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न नितेश कडून केला जातो. चांगली गोलंदाजी करायची या इराद्यान रोहन बॉलिंग मार्कवर सज्ज. पहिला षटक मेंडेटरी पॉवर प्लेचा 2 क्षेत्ररक्षक 38 बाहेर आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न नितेश आणि त्याचसोबत सुशांत या जोडीकडून. नितेश साठी होतो पुढचा चेंडू खूपच सुंदर वेगावर जणू रोहन स्वार झालो आणि अचूक चेंडू टाकत निर्धाव चेंडू गणलो गेलो. चेंडू रवलो पोलांडो चेंडू रवलो कुवांडो बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क नाही. करोना काळात जा सोशल डिस्टन्सिंग आपण बघितला तसा डिस्टन्स चेंडू आणि फळीमध्ये होता आणि त्याचाच परिणाम चेंडू अगदी वळ्यात जाऊन स्थिरावलो विकेट किपरच्या. फुलटॉस चेंडू नो बॉलचा इशारो बीमर पद्धतीचा चेंडू हाईट फॅक्टर आणि नो बॉल मुळेच काय तर अगदी यावेळी फ्री हिटची संधी. वालवणी भाषेत बाबा गेलो पंढरपुरात इलय तरी वडे आणि ना इलय तरी वडे म्हणजे फलंदाज ज्या चेंडूवरती बाद असलो तरी नाबाद असता फक्त रनआउटच्या स्वरूपात बाद होऊ शकता आणि ती संधी यावेळी फ्री हिटची सुशांत साठी असली ज्या सुशांतने आतापर्यंत गेल्या सामन्यात 38 रन्सची खेळी केली. तुफानी फटके ज्याच्या बॅट मधून आपण बघितले दिवाळीचे फाव कुटणं म्हणजे काय असतं ता दाखवण्यासाठी पुन्हा एकदा सुशांत सज्ज. मोठो फटको फ्री हिटची संधी लॉंगॉनच्या दिशेन चेंडू ट्रॅव्हल आणि तोपर्यंत सुशांतने 1 रन्स पळून काढलो. मिळालेलो रन्स वाढलेली धावसंख्या आणि 56 चौपाटला करताना आतापर्यंत 9 रन स्कोरबोर्डवर ज्या 9 रन्सात 1 षटकार सामील जो षटकार आपण नितेशच्या बॅटमधून बघितलो तोच नितेश पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकरवर. पुढचा चेंडू मुळात टाकलेलो चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू थोडीशी सबमरीन लाईन आणि त्याच्याच परिणामी फक्त 1 रन. मिळालेले रन्स वाढलेली धावसंख्या ही दुहेरी आकड्यात 10 रन्सांवर. लास्ट बॉल टू गो शेवटचा चेंडू अखेरचा चेंडू शिल्लक.
या सामन्याची हवा काढण्याचा असतो प्रयत्न, आणि त्यासाठी या दोन फलंदाजांका नक्कीच तशीच खेळी करूची लागतली. आतापर्यंत संयमी खेळी जेव्हा संधी मिळाली तेव्हा मोठे फटके सुद्धा. पुन्हा एकदा फुल टॉस, लोअर फुल टॉस चेंडू, धावचीची संधी होती, परंतु यावेळी निर्धाव चेंडूनिशी पहिल्या षटकाची झाली समाप्ती. आणि पहिल्या षटकात म्हणजेच अर्ध्या डझन चेंडूंच्या समाप्ती अखेरी धावसंख्या ही 10 रनांवर. तोपर्यंत वळूया आपल्या सुमधुर डीजे गट. षटकाची सुरुवात आणि त्याच सोबत सुपर ग्रो ओव्हर सुद्धा, म्हणजे ज्या षटकात आपण 11 च्या 11 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये बघतो. अगदी मोठी फिल्डिंग सजवली जातली ज्यामध्ये रन्स काढण्यासाठी संधी फलंदाजांसाठी असतली. 38 सर्कल मात्र भेदून मोठ्या फटक्याची असतली आवश्यकता. आतापर्यंत जर आपण विचार केलो तर पहिला षटक समाप्त आणि अखेरी धावसंख्या ही 10 वर सेकंड इनिंग मध्ये कंगूट थंडर संघ फलंदाजी करताना, ज्या कंगूट थंडर संघान अगदी टॉस जिंकलो, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलो आणि त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये 56 धावेचा पाटला करताना सलामीची जोडी, बिनीची जोडी, जुजीचे पाडे मैदानात, तशाच प्रकारे नितेश आणि सुशांत आतापर्यंत खूप सुंदर खेळी सजवताना. प्रत्येक चेंडू सम्मान दिलो, खराब चेंडूवर पुरेपूर समाचार घेतलो आणि त्याचमुळे नवीन गोलंदाज दया बॉलिंग मार्कवर. दुसरा षटक दया बॉलिंग मार्कवर, सामना करण्यासाठी फलंदाज सज्ज नितेश नाईकवर. मोठो फटको दयाच्या पाठीवर, अगदी पाठभर रपाटो, पहिल्या चेंडूत 1 बाउन्स 2 बाउन्स रोलिंग करत चौकार आणि चौकारनिशी धावसंख्येत बदल 14 रन स्कोरबोर्डवर. खराब चेंडू हाफ ट्रॅकर जे का म्हटला जाता, पहिलाच चेंडू नाक पटला आणि त्यानंतर काय तर अगदी रडार मध्ये असलेला चेंडू सीमाच्या बाहेर गेलो. तोच नितेश पुन्हा एकदा सज्ज. पुढील चेंडू नितेश अगदी सकाळी मैदानात येताना काय खाऊन इलो, अगदी अजून एक षटकार नितेशच्या बॅट मधून टंगा पलटी खोडे फरार निघालेलो उत्तुंग षटकार. टाकलेलो चेंडू सबमरीन चेंडू आणि त्यामुळे निर्धाव सुद्धा. 3 चेंडू समाप्त झाले दुसऱ्या षटकाचे, 3 चेंडू शिल्लक आणि धावसंख्येत सुद्धा वाढ 20 रन स्कोरबोर्डवर. आयत्यार कोयतो फुलटा चेंडू 1 बाउन्स पुन्हा एकदा अगदी सीमारेषेच्या पार टंगा पलटी, अजून एक फुल टॉस 1 बाउन्स चौकार 24 रन्स 24. नितेश अगदी ठरवूनच इलेलो दिसता, अगदी एक एक रन्स घ्यायचोच नाही, चौकार आणि षटकारांनी सामनो संपवायचो आणि त्याचप्रमाणे अगदी चौकार आणि षटकारांची पाऊस पाडताना फलंदाज नितेश रायकरेंवर. पुढचा चेंडू पायात लागणारा चेंडू अगदी एक रन सहजरित्या पूर्ण, मिळालेले रन्स वाढलेली धावसंख्या, पंचांचा इशारा लेग बाय आणि त्याच सोबत
धावसंख्या हळवार रीती पुढे सरकताना 56 चा पाठलाग अपेक्षित होतो आणि तोच पाठलाग करताना धावसंख्या सुद्धा एक मजबूत स्थितीत 25 पाव षटकावर 25 रन्सावर धावसंख्या। बोटो पटको बॅट मधून यावेळी सुहासच्या बॅट मधून अगदी देखणो रुबाबदार सुशांतच्या बॅट मधून चौकार आणि त्याच सोबत धावसंख्येत सुद्धा वाढ 25 निशी धावसंख्येत 4 ने बदल आणि धावसंख्या 29 वर 29 रन 24 चेंडू आणि 27 रन्साची अजून उर्वरित गरज 24 चेंडू 27 रन्साची गरज 27 अजून आवश्यक 27 रन्साची गरज। आतापर्यंत सलामी जोडीन कमाल केलो भुरळा केलो आणि आपल्या बॅटिंगच्या ठिणगीन अगदी वणव सुद्धा पेटवलो त्याचप्रमाणे 27 रन्साची असलेली अजून गरज आणि हे 27 रन्साचं बाजार कंगूट थंडर संघ कशा प्रकारे करतात देखील बघूया। अगदी आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांका जर तुम्ही खुटी उभी करू दिलात तर त्यावर मटी उभी करणं म्हणजे काय असतं बोट धरू दिलात तर अगदी हात धरणं म्हणजे काय असतं इली लहर आणि या दोघांनी आतापर्यंत केलेलो कहर त्याच्या जोरावर धावसंख्येत सुद्धा एक भली मोठी वाढ 24 चेंडू 27 रन्साची गरज स्ट्रायकर एंडवर नितेश याच्या बॅटमधून चौकार षटकार सुद्धा पुढील चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा तो प्रयत्न चेंडू झालो ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक होतो तैनात एक रन्स नितेशच्या बॅटमधून आणि एका रन्सनिशी धावसंख्येत बदल अशा रीती धावसंख्या ही 30 रन्सांवर। साहिल जो पुढचो चेंडू अपील तर खूप मोठा परंतु पुन्हा एकदा काय लाखाचे गोष्टी आणि चिरमुल्याचे पोती थोडीशी ती परिस्थिती एकीकडे डगआउट थोडस शांत तर एकीकडे थोडासा स्मित हास्य विचार करणं अपेक्षित असताना कारण CSK संघासाठी पहिलो डाव भूताचो ठरलो पहिलो सामनो अगदी हरलो परंतु या सामन्यात जिंकण्याची उमेद असलेली गोलंदाजांवर CSK संघ कमाल करूचो लागतो गोलंदाजीत कम बॅक करूचो लागतो। सुंदर चेंडू चांगलो चेंडू अशी लाईन लेंथ धरून गोलंदाजी अचूक टप्प्यावर साहिलला करणं अपेक्षित असताना साहिल ज्या गोलंदाजाकडून बरेचशा अपेक्षा आणि त्या अपेक्षाची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावर टाकणं अपेक्षित 3 चेंडू समाप्त 3 चेंडू शिल्लक साहिलने आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केलो फुलटा चेंडू बघूया यावेळ मोठो फटको चेंडू पुन्हा एकदा सी मा रेषापार खणखणीत धणधणीत षटकार डीजे सुद्धा आणि खाऊन बसलो बोको थोडीशी ती परिस्थिती जो गोलंदाज इलो त्या प्रत्येक गोलंदाजाच्या पाठीवर मोठे फटके बघितले त्या प्रत्येक गोलंदाजाच्या गोलंदाजीत षटकार बघितले आणि त्याचमुळे धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ खूप सुंदर खूप चांगली फटकेबाजी आणि त्याच्या जोरावर जिंकण्याची संधी असलेली अगदी दुसरा सामना सुद्धा विजय होण्याची संधी असलेली कांगूट थंडर संघात मोठो फटको यावेळी सुद्धा हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा गगन भरारी सी मा रेषा पार अजून एक कांगूट प्रीमियर लीगचं ब्रँडेड षटकार बॅट मधून
असं म्हटलं जातं की माटव बंदाचं असलो तर मिरक सराच्या आधी, आणि तीच परिस्थिती मैदानात सुद्धा। व्हाईटचे इशारो, भरकटलेली लाईन आणि व्हाईटच्या रूपात अजून एक धाव, व्हाईटच्या रूपात एक रन, धावसंख्येत बदल। खराब चेंडू, पुन्हा एकदा दिशाहीन चेंडूवर गेलेलो प्रहार, जोपर्यंत चेंडूची झाली फेकी आनंद कडून तोपर्यंत मिळालो अजून एक धाव। एकेरे धावनेशी धावसंख्येत सुद्धा बदल। तुफारी खेळी आतापर्यंत नितेशच्या बॅट मधून आपण बघितली, तो नितेश स्ट्रायकर एंडवर, सुंदर फटको नितेशच्या बॅट मधून, अजून एक एकेरी रन काउ कॉर्नरच्या दिशेन, चेंडू झालो ट्रॅव्हल आणि एका रन्सानिशी अजून एकदा धावसंख्येत वाढ। दहा रन्साची फक्त गरज। यावेळी सुंदर चेंडू अगदी स्टंपा वरून आणि त्यानंतर ओव्हर थ्रो सुद्धा, आणि म्हणूनच वाटला जाता ज्याचा गावला त्याचा फावला, उरलेल्याचा फक्त बोर्डार नावरवला। मिळालेले रन्स, वाढलेली एका रनचा धावसंख्या, आणि जिंकण्यासाठी समीकरण थोडस अजून कमी होतं ना, आता जिंकण्यासाठी असलेली फक्त 9 रन्सची गरज। यावेळी सुद्धा चित्ररक्षक तैनात, व्हाईटची खूण पंचांची, ईदभर तौसा हातभर बी, व्हाईटच्या रूपात अजून एक रन, फक्त 8 रन्साची गरज सामनो जिंकण्यासाठी। बरेचसे चेंडू शिल्लक असत त्यामुळे 8 रन्स करणं खूप सोपा होताना दिसतं कळंगूट संघाक। कळंगूट थंडर संघाच्या बाजून अजून एक इलिलो षटकार, अगदी हायवेच्या दिशेन, अगदी षटकाराच्या दिशेन मिळालेलो षटकार, फक्त 2 रन्साची गरज, 2 रन्साची गरज, परत एकदा फॉर्मॅलिटी बाकी। 4 चेंडू समाप्त, 2 चेंडू शिल्लक, 2 रन्साची गरज। नितेश सोकहार अजून एक मोठो फटको, अगदी माटवा पार, गडग्या पार, सीमा पार षटकार, आणि अशा रीतीन या सामन्यात पुन्हा एकदा आपलं दुसरं विजय या स्पर्धेतील कांगूट थंडर संघाच्या नावी। नितेश आणि त्याचसोबत सुशांतच्या जोरावर पुन्हा एकदा बहारदार कामगिरी करत या स्पर्धेतील दुसरं विजय, आतापर्यंत टेबल टॉपर संघ या स्पर्धेतील। 42 नॉट आउट, नाबाद 42 धावेची खेळी नितेशची, आणि त्याचसोबत मॅन ऑफ द मॅच सुद्धा मानकरी नितेशने केलेली कमाल अगदी सगळ्या प्रेक्षकांनी बघितली। इली लहर केलो कहर, आणि तोच कहर करत या स्पर्धेतील आपल्या संघाक दुसरो विजय ज्या खेळाडून मिळवून दिलो तो नितेश, मॅन ऑफ द मॅच मनकरी। नितेशला असेल विनंती की आपण मॅन ऑफ द मॅच या किताबात